विधायक किशोर जोरगेवार की उपस्थिति में हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद की जयंती निमित्त आयोजित क्रीड़ा पर्व का शानदार समापन हुआ। डेवलपमेंट एंड रिसर्च एजुकेशन मल्टीपर्पज सोसाइटी चंद्रपुर की ओर से मेजर ध्यानचंद इनकी जयंती मौके पर 25 अगस्त से 29 अगस्त तक क्रीड़ा पर्व का आयोजन किया गया था। 29 अगस्त को शाम 5:30 बजे शहर में बाइक रैली का आयोजन किया गया। यह रैली श्रमिक पत्रकार भवन बरोरा नाका चंद्रपुर से शुरू होकर वापिस लौटी, जहां रैली समारोपीय कार्यक्रम में तब्दील हुई। इस कार्यक्रम के अध्यक्ष स्थान इंजीनियर प्रदीप अड़के ने सामाजिक कार्यकर्ता थे। साथ ही प्रमुख अतिथि के तौर पर विधायक किशोर जोरगेवार चंद्रपुर क्षेत्र, आशीष मासिरकर सामाजिक कार्यकर्ता, अनुदय गांवकर सामाजिक कार्यकर्ता, अब्दुल रहमान वरिष्ठ हॉकी खिलाड़ी, बबन शेख वरिष्ठ हॉकी खिलाड़ी इनकी प्रमुखता से मंच पर उपस्थिति थी। इस कार्यक्रम में जिले में उल्लेखनीय कार्य करने वाले खिलाड़ियों का सत्कार किया गया। साथ ही क्रीड़ा पर्व में आयोजित सभी स्पर्धा का बख्शीस वितरण किया गया। इस क्रीड़ा पर्व को सफल बनाने के लिए ड्रीम चंद्रपुर के अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष शेंडे रुपेश चौहान, सचिव हॉकी प्रमोटर एसोसिएशन चंद्रपुर विक्की पेटकर, निखिल पोंडुखे आदि ने परिश्रम लिया। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट। गेल्या अनेक वर्षापासून हे न चुकता हा क्रीडा दिवस साजरा करतात आणि तो साजरा करत असताना एका दिवसाचा क्रीडा दिवस कधी 5 दिवसांमध्ये क्रीडा क्रमामध्ये बदलला हे त्यांनाही कळलं नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी विशेष असं अभिनंदन आणि कौतुक आपण केलं। आजच्या या काळामध्ये क्रिकेटचा खेळ हा सगळा भारताचा खेळ झालेला आहे, परंतु राष्ट्रीय खेळ शांत राहून असं सांगितलं तेवढा सगळ्यांनी बसूया शांत राहत। आता अशी कोणी सांगितलं की मोबाईल मध्ये सगळे खेळ खेळतात, तुम्ही क्रीडा खेळ तुम्ही तर खेळ ग्राउंड वर खेळणार पूर आहे, पण तुम्ही शांत ठेवा, डिसिप्लिन ठेवा, शांत राहा। तर हे खरं आहे की क्रीडाच्या या खेळाच्या दिवसामध्ये आपला जो राष्ट्रीय खेळ आहे हॉकीचा, त्या हॉकीच्या खेळाच्या क्रीडा दिवसाच्या निमित्ताने हे पर्व मनवलं जातं। आणि सजुदीप भाई आपली एक अच्छी बात बताई की इसके लिए सरकार की ओर से प्रयास होना चाहिए, स्कूल कॉलेज में से इसको बढ़ावा मिलना चाहिए और इस बात की आपकी बात से मैं सहमत हूँ। आणि म्हणून आम्ही सुद्धा गेल्या काही वर्षापासून क्रीडा महोत्सव आयोजित करतो। मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की 27 प्रकारचे क्रीडा ते खेळ चंद्रपूरच्या एकाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी खेळल्या गेले, यामध्ये हँडबॉल होता, नेटबॉल होता, हॉकी होती, सर्वच खेळ म्हणजे चेस पासून सर्व खेळ होते, त्याचाही सुरू केलेला म्हणजे सर्व प्रकारच्या खेळांना आपल्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे ही त्या बाबतीत भावना आहे। आणि हे खरं आहे की एखाद्या गावाचा विकास आपण म्हणतो तर त्या गावाचा विकास ते गाव कसं आहे याच्यावर अवलंबून आहे की तिथे किती रस्ते बनलेले आहेत, तिथे किती पूल आहे, बगीचे किती आहे, मुलामुलींना बसून गोप्पा करायला एका